मंडळी, तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा. आज मी तुमच्यासाठी परत एक मोठी गोष्ट आणलेली असाय आणि आजच्या गोष्टीचं नाव असा स्मशानातली काळ रात्र. तुमका ही गोष्ट नक्की आवडतली याची माका खात्री असा, पण त्यासाठी तुमका ही गोष्ट संपूर्ण ऐकायची लागात. आणि गोष्ट आवडली तर नक्की लाईक करा. माझं नाव अजिंक्य. आज मी तुमका माझो जीवनातलो सगळ्यात भयंकर अनुभव सांगणार असय. आणि हो अनुभव इतर कोणाच्याच वाट्यात येऊ नये ही मी देवाकडे प्रार्थना करतय. इतको तो सगळ्यात वाईट अनुभव होतो. मित्रांनो, ह्या जगात असे कित्येक गोष्टी असत जे आपण आपल्या डोळ्यांनी बघू शकत नाही. म्हणजे थोडक्यात सांगूचा तर हवा जी आपल्या आजूबाजूक असा पण आपण ती बघू शकत नाही. तसेच ह्या जगात दोन शक्ती असत, चांगली शक्ती आणि वाईट शक्ती. जे वाईट शक्ती असत ते का आपण भूत, प्रेत, आत्मा असं म्हणतो. आणि ह्याच्यात एकदम खतरनाक असता तो म्हणजे अतृप्त आत्मा. यांच्या नावावरनंच आपल्याक समजता की त्यांची इच्छा अपूर्ण राहिलेली असा. आणि ती इच्छा पूर्ण करूसाठी ते खायच्याव थराक जाऊ शकतात. आणि चुकान जर कोण यांच्या वाटेक गेला तर तो अतृप्त आत्मा त्या माणसाक कधीच सोडत नाही. आजची गोष्ट सुद्धा अशाच एका घटनेवर असा. तर झाला असा होता, मी तेव्हा मुंबई कामाक होतय. माझे काही मित्र होते जे गावात रवायचे. त्याने एक दिवशी सहजच माका फोन केल्यानी आणि ते म्हणाले की आम्ही एका बांधावर पार्टी करूक जाणार असव, तर तू येतलं काय? आम्ही याआधी बऱ्याचदा त्या बांधावर पार्टी करूक गेलं होतं. आणि जेव्हा जेव्हा माझे मित्र पार्टीचो भेद आखायचे तेव्हा ते माका फोन करून नक्की कळवायचे. आणि जेव्हा जेव्हा माका शक्य व्हायचा तेव्हा मी खास पार्टीसाठी गावात निघून यायचंय. त्या दिवशीसुद्धा मी 2-3 दिवस सुट्टी टाकून गावाकडे निघून इलंय. तो ऑगस्टचा महिना होतो, त्यामुळे संपूर्ण गाव हिरवागार झाला होता आणि पाऊससुद्धा खूप कमी झालो होतो. अधूनमधून एकच दुसरी सहर यायची. मी 3 दिवसाची सुट्टी टाकलं होतंय आणि शनिवार रविवार जोडूनच होतो, त्यामुळे माका 5 दिवस मस्त गावाक फिराक गावणार होता. आमचा शुक्रवारचा वरती बांधार जाऊन पार्टी करूचा ठरला. मी बुधवारीच गावाकडे इलं होतंय आणि 2 दिवस मस्त गाव फिरलंय. सगळा वातावरणसुद्धा थंडगार झाला होता, म्हणूनच आम्ही त्या बांधावर जाऊन मस्तपैकी चिकन वगैरे भाजून खाऊचा ठरवलं होतं. आणि ह्याआधी 2-3 वेळा आम्ही तसा केलं होतं, पण ह्यावेळेक मात्र आम्ही आमचं नियोजन बदललं. ह्याआधी आम्ही खूप लहान होतं, ज्या कारणामुळे आमका रात्रीचा कोणवर पाठवत नाही होता. पण आता मात्र आम्ही चांगले मोठे झालं होतं, म्हणून आमका कोण अडवू शकत नाही होता. आम्ही ठरवलं की संध्याकाळी वरती जाऊया आणि मस्तपैकी चिकन वगैरे खाऊन झाला की रात्री परत घराकडे येऊया. ह्याआधी मात्र कधीच आम्ही संध्याकाळनंतर वरती गेलो नाही होतं. ही आमची पहिलीच वेळ होती. तरी आम्ही 1-5 जण होतं. आम्ही संध्याकाळी 5 दरम्यान सगळा जा काय सामान होता तागे होऊन वरती जाऊक लागलं. पाऊन तासातच आम्ही त्या बांधावर जाऊन पोचलं. बांधावरचा आता पाणी बघून सगळ्यांच्या तोंडात पाणी सुटलं. कधी एकदा त्या पाण्यात उडी मारतं असा आमचा झाला होता. आम्ही जा काय सामान आणलं ते एका बाजूक ठेवलं आणि काळोख पडायच्या आधी पाण्यात धडाधड उडी मारलं. पण त्यावेळेक अचानक एक वास संपूर्ण वातावरणात पसरलो. असं वाटत होता की आमच्या आधीच कोणीतरी हे चिकन भाजलेला असा आणि तो भाजलेल्या चिकनचा वास संपूर्ण वातावरणात पसरलो होतो. तसे सगळेजण म्हणाक लागले, अरे वास येता काय सुना, आमच्या आधी हे कोण येऊन गेला की काय? पण त्या बांधाच्या आजूबाजूक संपूर्ण घनदाट झाडी वाढली होती, त्यामुळे तो नेमको वास खैसून येता ता समजत नाही होता. पण आजूबाजूच्या गावची मुलासुद्धा कधी कधी या बांधावर पार्टी करूक यायची. आमका वाटला की त्यांच्याचपैकी कोणतरी नुकतेच काहीतरी खाऊन गेलेले दिसतात, म्हणून आम्ही त्याच्याकडे फारसं काही लक्ष दिलं नाही. आम्ही पाण्यात पेऊक लागलो. पण जेव्हा आम्ही पाण्यात पेवत होतो तेव्हा आमच्यासोबत
एक विचित्र प्रकार घडूक लागलो। जसे आम्ही पाण्यात जायचो तसे आमच्या अंगात कसले तरी केस लागायचे। म्हणजे जेव्हा आम्ही पाण्याच्या बाहेर यायचो तेव्हा आमच्या संपूर्ण अंगात केस चिकटलेले असायचे। आम्ही आमच्या डोक्यात हात लावून बघितलं पण आमच्यापैकी कोणाचे ते केस वाटत नाही होते। आणि ते एक प्रकारचे केस नाही होते, वेगवेगळे प्रकारचे आणि लांबी रुंदी एक वेगवेगळे होते। काही केस मोठे होते तर काही केस बारके, काही केस काळे होते तर काही केस पांढरे। आणि ह्यो नेमको काय प्रकार हा त्याच आमका समजत नाही होता। पण अक्षरशः नाका तोंडात ते सगळे केस जायत होते। वरसून बघितला तर पाणी तर एकदम स्वच्छ दिसत होता, पण जसे आम्ही पाण्यात जायचं तसे ते केस अंगात चिकटायचे। आमका वाटला की ते एखाद्या प्राण्याबिण्याचे असतील, कारण ह्यो जंगली भाग असा, एखादो प्राणी पाण्यात येऊन गेलेलो दिसता। सारखे केस लागाक लागल्यामुळे आम्ही जास्त वेळ काय पाण्यात रवलो नाही। आम्ही पटकन बाहेर येलो आणि आम्ही आमच्या कामाक लागलो। आम्ही कामा वाटून घेतलं होतं। मी आणि माझो मित्र त्या चिकन साफ करून घेत होतो आणि बाकीचे तीग जण चूल मांडूसाठी दगड शोधत होते आणि आगपेटोक लाकडा गोळा करत होते। तेवढ्यात अचानक आमका लांबवरना पाऊस पडत आमच्या दिशेने येताना दिसलो आणि आकाशात सुद्धा काही काळे ढग गेले होते। म्हणून मग आम्ही ठरवलं की हो पाऊस कधी पडाक शकता, त्यामुळे आपल्या चुलीवर पाणी पडता नये त्यासाठी वरती काहीतरी करूचं लागतला। म्हणून ते माझे तीन मित्र होते ते मोठमोठे काठीये शोधूक लागले। आम्ही त्या चुलीवर एक छोटासा आवरण करणार होतं जेणेकरून पावसाचं पाणी त्या चुलीत पडू नये। आणि ते दिवस मुसळधार पावसाचे नाही होते, एकात दुसरी सर इली तर यायची, तेवढाच पाणी फक्त चुलीत पडण्यापासून आमका वाचवचा होता। पण त्यावेळी जा काय वातावरण झाला होता त्या आमच्या पार्टीसाठी एक नंबर वातावरण होता। थंडगार पाऊस आणि गरम गरम चिकन, सगळेजण खूप आनंदी झाले होते। खरा तर आमका सुद्धा पावसाची खूप आतुरता होती। गेले 2 दिवस पाऊस पडलो नाही होतो आणि नेमको आजच पाऊस पडाक लागलो। आणि या पावसात चिकन खाऊची मजा काहीती वेगळीच होती। सगळ्यांच्या अंगात उत्साह निर्माण झालो होतो, सगळेजण आपापली कामं करूक लागले। मी आणि माझ्या मित्रान चिकन साफ करून घेतलं आणि ते काम मीठ मसाले वगैरे लावलं। तसं एक माझो मित्र जीवन आपल्या हातात कोयतो घेऊन मोठी काठी शोधूसाठी बाजूच्या माळावर गेलो। आमका त्या चुलीवरचं आवरण करूसाठी 2 मोठे काठी होय होते, त्यामुळे तो म्हणालो तुम्ही बाकीचं काम करा, मी 2 काठी घेऊन येतोय। तरी त्यावेळी 6:30 होऊन गेले होते आणि हळूहळू काळोख पडाक लागलो होतो। शापकाळ्या पडाच्या आधी आमका चुलीवरचा तो आवरण बांधूचा होता आणि त्यानंतर आरामात चिकन वगैरे भाजून 9:30 घरात पोचायचा होता। आम्ही सगळ्यांनी घराकडे सांगितलं होतं की आमच्या मुलांची पार्टी असा, पण आम्ही नेमके खय पार्टी करूक जातो ह्या काय त्यांना माहिती नाही होता। आमच्या 4 जणांची थंय धमाल चालू होती, सगळेजण एकमेकांची खेचत होते, गाळ्या घालत होते, आमची मजामस्ती चालू होती। काळ्या पडाच्या आधीच रातकिड्यांनी ओरडाक सुरू केलेला होता आणि त्यासोबतच चित्रविचित्र पक्षीसुद्धा आरडाक लागले होते, कारण संध्याकाळ होईत इली होती आणि ते सगळे पक्षी आपापल्या घरात परतले होते। पण जीवन चो काय अजून पत्त्या नाही होतो, आता तर शाप काळ्या पडाची वेळ इली होती। तसं त्या जंगलासून एक वेगळोच आवाज आमच्या कानी पडाक लागलो। तो एकदम बारीक आवाज होतो, पण तो आवाज नेमको खेचो होतो तर आमका समाधला नाही। कदाचित तो एखाद्या प्राण्याचो असावो जो प्राणी आम्ही कधी बघूक नाही, त्यामुळे आम्ही फारसं काय त्याच्याकडे लक्ष दिलं नाही। आम्ही तोपर्यंत चूल वगैरे पेटवलं। त्या पावसाच्या दिवसात सगळी लाकडा चांगलीच ओली झाली होती, त्यामुळे आग पेटवता पेटवता कधी काळोख पडलो त्याच आमका समाधला नाही। 7:30 होय दिले होते आणि आग पेटवच्या गडबडीत आमच्या कोणाच्याच लक्षात दिला नाही की जीवन अजून इलोत नाही। बोलता बोलता पटकन त्याचो विषय निघालो आणि मी म्हणालोय अरे हो जीवन रवलो खया, वाजले किती, इतको वेळ लागता काठी शोधू, यो भयनारो काय हरवलो नाही ना वाटेत, तुम्ही आहेत थांबा मी बघून येते काय दिसता काय। तसं माझं एक मित्र म्हणालो अरे फोन लाव ना ते का, फोन नेलाय ना त्यांनी। तसं मी पटकन माझं फोन काढलंय आणि जीवन का फोन लावक लागलंय। जीवन का तर फोन लागलो, पण 7-8 वेळा रिंगवून फोन कट झालो, त्यांनी काय फोन उचलूक नाही। मी परत फोन लावलंय पण तेव्हासुद्धा दाद झाला। मी 4-5 वेळा फोन लावून बघितलंय
पण त्यांनी काय फोन उचलूक नाय। मग शेवटी माझो नाईलाज झालो। मी त्यांना म्हणालोय की तुम्ही थांबा, मी आसपास बघून येतोय काय दिसता काय। मी माझ्यासोबत एकाक बोलवीत होतोय, पण तो काय योग तयार नाही होतो आणि दोघजण चिकन भाजत होते, त्यामुळे माका एकट्याकच वरती जावचा लागला। मी मोबाईलची बॅटरी चालू केलंय आणि वरच्या माळ्यावर जाऊक लागलंय ज्या ठिकाणी तो जीवन गेलो होतो। मी त्याचा मोठमोठ्या नाव आरडत होतोय, जीवन, ए जीवन, पण त्याचो काय कायच होतो पत्तो नाय होतो, ना त्याची काय हालचाल जाणवत होते। एवढ्यात तर त्याका परत येऊ खोया होता, पण तो अजून इलो नाही होतो। वाटेत मी त्याका परत फोन लावूक लागलंय, पण नुसती रिंग होत होती, पण तो काय फोन उचलत नाही होतो। त्याचा आता नेमका काय झाला तास माका समजत नाही होता, आणि माझ्या व्यतिरिक्त त्याची कोणाकच काळजी वाटत नाही होती। बाकीचे सगळेजण गप्पा गोष्टी करत थंय चिकन भाजत होते। माका थंय एकच भीती होती, ती म्हणजे जंगली प्राण्याची। खायच्या जंगली प्राण्यां जीवनवर हल्लो तर नाही ना करू, माका तर कायच सुधरत नाही होता। शेवटी कंटाळान मी ठरवलंय की आता खूपच उशीर झालो असा, आणि माका एकट्याक काय तो गावाचो नाय, तो नक्कीच खायच्या तरी संकटात अडकलो असा। माका सगळ्यांका बोलवकोया, भंगान देता चिकन, असा म्हणान मी परत बांधाच्या दिशेन जाऊक लागलंय। जाता जाता मी जीवन का परत एकदा फोन लावलंय। त्या दरम्यान माझं लक्ष एका प्रकाशाकडे गेलो। जसं माका तो प्रकाश दिसलो तसं मी पटकन फोन कट केलंय। जसं मी फोन बंद करतोय तसं तो प्रकाश नाहीसो झालो। माका वाटला की थंय जीवन असा, म्हणून मी परत फोन लावून बघितलंय। जसं मी फोन लावलंय तसं परत माका थंय प्रकाश दिसलो। तेव्हा माका समजला की तो प्रकाश जीवनच्याच मोबाईलचो असा। तसं मी धावत धावत त्या प्रकाशाच्या दिशेन जाऊक लागलंय। थंय जाऊन बघतोय तर तो प्रकाश मोबाईलाचाच होतो। जीवनचं मोबाईल जमिनीवर पडलो होतो। मी पटकन तो मोबाईल उचललंय आणि आजूबाजूक नजर फिरवून बघितलंय, पण जीवन काय माका खयच दिसत नाही होतो। मी परत मोठे नाक मारलंय, जीवन, ए जीवन, पण तरी सुद्धा त्याचो कायच प्रतिसाद दिलो नाय, ना कसली माका हालचाल जाणवली। फक्त चित्रविचित्र किड्यांचो तेवढो आवाज होतो, आणि तो आवाज इतको होतो की कान बसाची पाळी इली होती। आम्ही अशा ठिकाणी होतो त्याच्या आजूबाजू खायची मानवी वस्तीत नाया, हय खयचोच माणूस मदतीक येऊ शकत नाय, आणि अशा या घनदाट जंगलात माझो मित्र हरवलो होतो। त्याका आता खय शोधू ताच माका समजत नाय होता, आणि त्या भयानक काळोखात ता जंगल खाऊ केला होता। ज्या दिशेन बघूचा तर ती जागा एकाच सारखी वाटत होती। आता नेमका खयच्या दिशेन जाऊचा ताव माका सुधरत नाही होता। जीवन का शोधता शोधता मीच हरवान बसलो होतोय। माका ज्या दिशेन वाट गावात त्या दिशेन मी जायत होतोय, आणि आता मी जीवन का न शोधता मी माझ्या उरलेल्या मित्रांकाच हाक मारत होतोय, पण त्यांचंसुद्धा काय प्रतिसाद येत नाही होतो। मी ते का शोधत शोधत नेमको खय इलंय त्याचोच काय उत्तोपत्तो नाही होतो। तेवढ्यात अचानक माझ्या कानावर एक आवाज पडलो, तो भयंकर आवाज ऐकान माझ्या काळजाचे टोकेच वाढले। तो आवाज माझ्या मागसूनच येत होतो। तसं मी पटकन मागे वळून बघितलंय, तसं माका मोबाईलच्या प्रकाशात समोरच्या झाडाकडे जीवन उलटू उभं असलेलं दिसलो। तो माझ्याकडे पाठ करून उभो होतो आणि एकसारखो त्या झाडाकडे बघून मोठमोठ्यान गुरगुरत होतो। खरा तर माका जीवन का बघून आनंद होऊ कळो होतो, पण मी तर उलटो त्याची ती सगळी अवस्था बघून चांगलंच घाबरलं होतंय। तो असा कशाक वागता ताच माका समजत नाही होता। मी एका जागी थांबलंय आणि विचार करूक लागलंय की आता पुढे काय करूचा। यो सालो, ह्या रात्रीचो फायदो घेऊन माका घाबरवूक तर नाही ना बघना। ह्यो जाणून बुजून नाटका करता आणि माका घाबरवता, पण ह्या सगळ्या माहिती असानसुद्धा माझी काही हिंमत होत नाही होती। म्हणून मी जमिनीवरचो एक दगड उचललंय आणि मागसून जीवनच्या अंगावर मारलंय आणि म्हणालंय, जीवन, हे जीवन, आता मस्करी नको करू, सगळेजण वाट बघतात, चल लवकर, तुझ्या नाटकांका मी घाबरायचंही नाही, चल लवकर। तसं तो अजून मोठमोठ्यान गुरगुराक लागलो। तेव्हा तर माझे हातपाय थरथर कापाकच लागले, पण माझ्याकडे अजून काय पर्याय नाही होतो। ह्यो जर नाटका करत असात तरी अजून माका घाबरवतलो,
माका माहिती होता, म्हणून मी हिम्मत करत मोबाईलच्या बॅटरीत त्याच्या दिशेने चलाक लागलंय. माझ्या त्या बॅटरीच्या प्रकाशाव्यतिरिक्त त्या काळोखात अजून कायत नाही होता. जसं मी ते का हात लावणारच होतंय, तेवढ्यात हात लावू नको मका नाहीतर मारून टाकेन. त्या भयान शांततेत तो भयंकर आवाज चांगलंच घुमलो. तो आवाज ऐकान मी माझं हात पटकन मागे घेतलंय. ह्यो नेमकं काय प्रकार हा? ह्यो तर जीवनचो आवाज नाया. तेवढ्यात मी सांगलेलं मका जगाचा असा, पण मका जगूक नाही दिल्याने मका जगूक नाही दिल्याने त्याने मी जीवाची भीक मागत होतय ना, मग मका जगूक नाही कशी अगदी. तो आईवान होतो, माझं जीवन हिरावून घेतल्यान त्याने मका जगूचा होता, नाही दिल्यान जगू. माझे हातपाय थंड पडले. मी एखाद्या पुतळ्याप्रमाणे एका जागी थांबान ती वाक्य ऐकत होतोय. तो जा काय बडबडत होतो, त्यानंतर ते का हाक मारून मागे बोलवतोय एवढी सुद्धा हिम्मत झाली नाही माझ्यात. मी मोबाईलची बॅटरी मागसून त्याच्यावर मारत होतोय. तो माझ्या नजरेच्या समोर होतो. तसं मी हळूहळू अलगद एक एक पाऊल मागे टाकत होतोय. आणि जसं मी मागे वळान धावाक घेतोय तसं तो माझ्या एकदम समोर इलो. ते का एकदम समोर इलेलं बघून मी संपूर्ण गामान भिजान गेलोय. तेवढ्यात सांग ना, माझी काय चुकी होती, माका तिने कशक मारलंय? असा बोलान तिने माझी मानच पकडल्या आणि म्हणालो मी त्याचं काय बिघडवलं होतं, मी पण माणूसच होतय ना. तिचं तो अवतार बघून माझ्या पायाखालची जमीन सरकली. तिचे डोळे एकदम पांढरे पडले होते. असा वाटत होता की तो एक मेलेलो माणूस असा. हाताची बोटा निळसर पडली होती आणि डोळ्याखालचो भाग काळू पडलो होतो. मका कळून चुकला होता की हो जीवन नाया ह्या काहीतरी फलताचा. तसं तो आपली मान अडेतडे फिरवूक लागलो. असा वाटत होता की तो माझ्या उत्तराची वाट बघता, पण मका त्याच्या डोळ्यात डोळे घालून बघूची सुद्धा हिंमत होत नाही होती. मी आपलं मान खाली घालून गप्प उभं होतोय. माझ्या कंठासून शब्दच फुटत नाही होते. माझे ओठ थरथरक लागले. मी एक आवडू गिळलंय आणि घाबरत म्हणालोय होय तुझ्या बरोबर खूप वाईट झाला. असा विचित्र हास्य करून तिने आपली मान सरळ केल्या आणि आपल्या पांढऱ्या डोळ्यांनी माझ्याकडे रागान बघत म्हणालो तुका मरूचा. मी चांगलंच आतरान गेलोय आणि माझे पाय हलवतो प्रयत्न करूक लागलोय, पण माझ्या पायांक काय झाला होता काय माहिती. असं वाटत होता की कोणीतरी माझे पाय घट्ट पकडलेले असत. मी माझं पाय सुद्धा हलवू शकत नाही होतोय. तेवढ्यात जीवनने दोन हातान माझी मान पकडल्यान जीवन माझा श्वास गुदमारक लागलो. तसं जीवन आपल्या बोटांची नका माझ्या माने त्रिगवूक लागलो. बघता बघता माझ्या मानेसून बळाबळा रक्त वाहवाक लागला. जेव्हा मका ता सगळा असह्य झाला तशी मी माझ्यातली सगळी शक्ती लावलंय आणि एका झटक्यात तिचे दुनवले हात माझ्यापासून बाजूक केलंय आणि जीव घेऊन थैसून पळाक लागलंय. माझे दोनवले पाय मोठ्या गमबुटाप्रमाणे जड झाले होते, पण तरीसुद्धा असलेली नसलेली ताकद लावून मी थैसून पळत होतोय. एका क्षणासाठी माका वाटला की माझो आत्मा माझ्या शरीरातच नाया आणि मागसून मोठमोठ्या नाचण्याचे आवाज येत होते, पण मी त्या आवाजाकडे दुर्लक्ष करून पुढे पळत होतोय. तेवढ्यात माझा फोन वाजलो. धावता धावता मी तो फोन बघितलंय तर माझ्या एका मित्राचा तो फोन होतो. पण तेव्हा मी इतकं घाबरलं होतं की धावता धावता माझ्या हातातलंच फोन खाली पडलो आणि तो परत उचलूची माझ्यात हिंमत नाही होती, कारण मागसून त्या हसण्याचा आवाज येत होतो. आणि आता तर माझं खेळ संपलो, कारण मगातपासून मी मोबाईलच्या बॅटरीन कसं बसं पळत होतोय, पण मोबाईलच खाली पडलो. आता मका पुढचा दिसतला कसा? तेवढ्यात माझं लक्ष एका प्रकाशाकडे गेलो. तो एक आगीचो प्रकाश होतो. त्या आगीक बघून मका समजला की माझे मित्र त्याच दिशेने असत. तसं मी त्या दिशेने पळाक लागलोय.
आणि कसंबसं धापा टाकत टाकत त्या मित्रांपर्यंत येऊन पोचलंय. माझी ती अवस्था बघून ते उठान उभे राहिले आणि माका विचारूक लागले, अरे अजिंक्य काय झालं आणि एवढं कशाक घाबरलं आणि जीवन काया तू घावलं नाही अजून? मी संपूर्ण गामान भिजलं होतंय. मी धावा धावा इतकं दमलं होतंय की माझ्यान बोलवतो नाही होता. काही वेळ दम घेऊन मी हळूहळू बोलाक घेतलंय आणि माझ्यासोबत जा काय घडला होता, जो काय अनुभव मी आता घेतलं होतंय तो एक एक करून मी त्यांना सांगाक लागलंय. आपले जीवन काहीतरी झाला, तू आपलं जीवन नाया. माझी ती वाक्य ऐकान सगळ्यांका झटकूच बसलो. मी वेड्यासारखा काय बडबडतोय तास त्यांना समजत नाही होता. पण ती वेळ त्या सगळ्यापासून घाबरान पळायची नाही होती, कारण आमका जीवन का तर घेऊन जाऊचा होता. ते का आम्ही एकट्याक सोडून असे जाऊक शकत नाही होतं. म्हणून मग आम्ही उरलेल्या चार जणांनी ते का शोधूचा ठरवलं. तिघांकडे मोबाईल होते, त्यांनी मोबाईलची बॅटरी चालू केल्याने आम्ही आपापल्या हातात एक एक काठी घेतलं आणि बाजूच्या घाटीन वरती चढाक लागलं. जशी आम्ही ती घाटी चढतव तसं आजूबाजूचं वातावरण एकदम बदलून गेला. बघता बघता आम्ही त्या जागेवर जाऊन पोचलो. त्या जागेवर जाताच मी सगळ्यांका सांगितलंय की हीच ती जागा होती आणि हयस जीवन उभं होतो. पण आता मात्र तो आजूबाजूक आमका खयत दिसत नाही होतो. तेवढ्यात माका आठवला जीवनचा फोन तर माझ्या खिशात असा. तसं मी किसो बघूक गेलोय, जीवनचा फोन माझ्या खिशात तर नाही होतो. कदाचित तो धावता धावता वाटेत काहीतरी पडलो असावं. पण ती तीच जागा होती, म्हणजे माझं फोनसुद्धा थंच आजूबाजूक पडलो होतो. म्हणून माझ्या एका मित्रान माका फोन लावल्यान तसं माझं फोन वाजाक लागलो. तो थंच बाजूक पडलो होतो. तसं मी माझं फोन उचललंय आणि आम्ही आजूबाजूक जीवन का शोधूक लागलो. पण काय केल्या, जीवन काय आमच्या नजरेत पडत नाही होतो. तो नेमको काय गेलो त्याच कळत नाही होता. तेवढ्यात आमच्या कानावर एक आवाज पडलो. तो पाण्याचा आवाज ऐकान आम्ही पळत पळत बांधाच्या दिशेने येऊक लागलो. कुणीतरी पाण्यात उडी मारली होती. आम्ही जसे बांध्याकडे येऊन पोचतव तर आमका बांध्याच्या पाण्यात जीवन बुडताना दिसलो आणि तो मोठमोठ्या नाक मारून आमका वाचवूक सांगत होतो. तो आमका त्याच्या दिशेने बोलवत होतो. त्याका बुडताना बघून माझे दोन मित्र त्याका वाचवूक जाऊक निघाले. तसं मी त्या दोघांका अडवलंय आणि म्हणालोय, पुढे नको जाव, पाणी शांत असा आणि जीवन का चांगला पेऊक येता. माझी ती वाक्य ऐकान पुढे वाचवूक जाणारे मित्र जाग्यावर थांबले आणि माझ्याकडे बघूक लागले. त्या सगळ्या प्रकारानंतर सगळ्यांका कळून चुकला होता की नक्कीच काहीतरी विचित्र घडता. आम्ही कायच करूक शकत नाही होतं. जीवन पाण्यात बुडत होतो, आमका वाचवूक सांगत होतो. पण आम्ही लांबसून त्याका बघत होतं. बघता बघता त्याने हातपाय मारूचा सोडून दिल्यान आणि तो आमच्याकडे हसत पाण्याच्या खाली बुडलो. तसे पाण्याखालसून बुडबुडे वरती इले. त्या सगळ्या बघून आम्ही सगळे चर्चा करूक लागलो की आता करूया काय. आम्ही काय विचार करूच्याच आधी जीवनचं शरीर तरंगत तरंगत वरती इला. त्या उलटा पाण्यावर तरंगत होता. त्या सगळा भयंकर दृश्य बघून आमच्या सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. आमच्या कोणाचीच हिंमत नाही होती की जाऊन आम्ही जीवन का बाहेर काढतो. आम्ही सगळेजण पुढे आता काय घडतला ह्याची वाट बघत होतो. तसा जीवनचा शरीर तरंगत तरंगत काटाक येऊन लागला. तसं आम्ही ठरवलं की सगळ्यांनी मिळून आपण त्याका उचलूया आणि पाण्याच्या बाहेर काढूया आणि लगेचच हॉस्पिटलमध्ये नेऊया. तसा तिघजणांनी त्याका उचलल्याने मी त्याची मान पकडलंय आणि केस धरून वरती केलंय. त्याचा रूप तसाच होता, पांढरे डोळे आणि चेहऱ्यावर एक हास्य. पण तो कसलीच हालचाल करत नाही होतो. आम्ही त्याका पाण्यासून बाहेर काढलं आणि जमिनीवर झोपवलं. तसे त्याने डोळे उघडल्यान आम्ही दोन पावलं मागे चुडावलं. तसं तो परत मोठमोठ्या नसाक लागलो. जसे आम्ही त्याका पकडूक जातो तसं तो त्याने उडी मारून पळालो आणि पेवत पेवत बांधाच्या दुसऱ्या टोकाकडे गेलो आणि थंसून मोठमोठ्या नसत म्हणालो, येवा येवा माका वाचवा येवा. त्या सगळा बघून माझो एक मित्र म्हणालो, एका नक्कीच एका प्रेत आत्म्यान पकडलेला दिसता आणि आपण जर अजून काही केलं तर आपल्या जीवाक सुद्धा धोको असा. माका तर असं वाटतं की आपल्याक परत गावाक जाऊ कया आणि गावातल्या माणसांका घेऊन येऊ कया. या आपल्या चार जणांचं काम नाया. त्याची ती वाक्य ऐकताच आम्ही कसलोच विचार न करता आमच्या गावच्या दिशेने पळाक लागलं आणि आम्ही धापा टाकत टाकत गावात जाऊन पोचलं आणि सगळं घडलेलं प्रकार
गावकऱ्यांना सांगितलं. आमची ती गोष्ट ऐकान सगळेजण चांगले सादरून गेले आणि आपल्या हातात जाकाय गावात कंदील मशाली आणि दांडे काढून ते बांधाच्या दिशेने धावाक लागले. आम्ही सुद्धा त्यांच्या मागसून धावत वरती गेलो. जेव्हा आम्ही त्या ठिकाणी जाऊन पोचलो तर थंय आमकां दिसलं की आम्ही जा काय सामान आणलेला होता त्या सगळा अस्तव्यस्त पडला होता आणि आम्ही जर चिकन भाजलं होतं त्या थंयसून नाहीसा झाला होता. तेव्हा आमकां समजला की हा त्याचंच काम असा. तसो परत एक असण्याचा आवाज येलो. तो वरच्या घाटीसूनच येत होतो पण तो आवाज एकदा डावीकडसून येत होतो तर कधी उजवीकडसून आणि असं होणं तर शक्यच नाही होता. तो नेमको हा खय याच कळ्यात काय मार्ग नाही होतो. म्हणून गावकऱ्यांनी तीन ग्रुप केल्याने आणि ते सगळेजण वेगवेगळे जीवन का शोधूक लागले. मी काही गावकऱ्यांका घेऊन त्याच ठिकाणी गेलोय ज्या ठिकाणी माका पहिल्यांदा जीवन दिसलो होतो. जेव्हा आम्ही थंय जाऊन पोचलो तेव्हा त्या गावकऱ्यांमध्ये एक वयस्कर माणूस होतो. तो पटकन म्हणालो, अरे ही जागा तर ही तीच जागा असा, अय स्मशान होता. माका माझे वडील एकदा घेऊन इले होते, मी तेव्हा खूप लहान होतोय, पण अय स्मशान होता. पण आता तर जमीन दोस्त झाला, पण आधीची लोका मेलेल्या माणसांका अयच घेऊन येत होती, अयच त्यांचे अंतिमविधी होत होते. पण मग या लांब पडाक लागला म्हणून मग त्यांनी जागा बदलल्याने आणि हळूहळू अय जा स्मशान होता त्या जमीन दोस्त झाला. पण स्मशान जरी गेला असला तरी त्यांच्या आत्मा अजूनही अयच भटकत असतले. लवकरात लवकर त्या मुलाक शोधू कळ्या, नाहीतर पुढे काय होईल त्या सांगा घेऊचा नाय. कारण इतकी वर्ष उलटानसुद्धा तो जर आत्मा हय असा तर तो नक्कीच अतृप्त आत्मा असतलो. त्या आजोबांची ती वाक्य ऐकान माझ्या अंगावर काटो चिलो. तसो परत असण्याचो आवाज इलो. तसे आम्ही त्या दिशेन जीवन का शोधूक लागलो. पण आमका कायच गावत नाही होता, कसली निशाणी पण गावत नाही होती. आमच्या सगळ्यांच्या पदरी निराशाच येत होती. आम्ही सगळेजण शोधून शोधून दमलो होतो. आता तेका खय शोधूचा ताच कळत नाही होता. तेवढ्यात तो आवाज तर जीवनचो होतो. तसे सगळेजण त्या दिशेने धावत इले. जसे आम्ही थंय येऊन पोचतो तर आमका एका झाडाखाली जीवन बसलेलो दिसलो. तो थंय नुसतो बसलो नाही होतो, तो काहीतरी खायत होतो. जेव्हा सगळ्यांच्या नजरेत तो जीवन पडलो तेव्हा सगळ्यांनी आपापसात मिळून ठरवल्याने की सगळ्यात आधी आपण त्याका घेरो घालूया, म्हणजे तो काय पळान जाऊचो नाही आणि त्याका चावूल लागू नये. म्हणून सगळ्यांनी आपल्या हातात जे बॅटरी होते, कंदिला होती, मशाली होते, ते विझवून टाकल्याने आणि हळूहळू जीवन का घेरो घालूक लागले. आणि जसो घेरो घालून पूर्ण झालो तसे सगळ्यांनी बॅटरी पेटवल्याने, कंदिला पेटवल्याने तसो सगळो प्रकाश जीवनवर पडलो आणि थंय आमकां जा काय दृश्य दिसला त्या दृश्य बघून सगळ्यांचे डोळेच फिरले. जीवन अक्षरशः आपल्या हाताची चांबडी खाईत होतो. त्यांनी आपलं संपूर्ण हात चावून खालेलो होतो आणि अक्षरशः मांस त्याच्या हाताक लटकत होता. रक्ताचे पाटच पाट खाली वाहत होते. तसे सगळे गावकरी त्याच्या जवळ इले आणि त्याचे हातपाय पकडल्याने. पण एवढ्या सगळ्या होऊनसुद्धा जीवन एकदम शांत होतो. तिका कायच पडला नाही होता. त्याच्याकडे बघून असा वाटत होता की त्याच्या अंकात जो कोण आत्मा असा तो आता तृप्त झालो. त्याका जा करूचा होता, त्यांनी ता केल्या नसा. कारण जीवनच्या तोंडावर एक विचित्र हास्य होता. तो खूप आनंदी दिसत होतो, सगळ्यांकडे डोळे टवकरून बघत होतो. तसे सगळेजण जीवन का घेऊन त्या बांधाच्या काठावर इले. बघता बघता सगळे गावकरी थंय येऊन जमले. त्याच्यात एक म्हातारो माणूस होतो, तो पुढे इलो. सगळ्यांनी त्याका पुढे योग दिल्याने त्या माणसान आपल्या हातासून एक विभूती आणलेली होती. ती विभूती त्यांनी जीवनच्या कपाळाक लावल्या आणि जसो तो माणूस जीवनच्या कपाळाक विभूती लावता तसो जीवनने एक मोठो श्वास घेतल्यान आणि तो जमिनीवर कोसळलो. तसो त्या माणसान जीवनची नस बघितल्यान पण त्याची नस तर बंद होती. हृदयाचे ठोके सुद्धा थांबले होते. डोळे संपूर्ण लाल भडक झाले होते. हातापायाचे नसा काळे निळे पडले होते आणि हातापायाची बोटासुद्धा शाप काळी पडली होती आणि संपूर्ण शरीर एकदम थंड पडला एखाद्या मुर्द्याप्रमाणे. त्याची ती सगळी अवस्था बघून तो म्हातारो माणूस वरती बघूक लागलो. त्यांनी मोठो श्वास घेतल्यान आणि म्हणालो, ह्यो जिवंत नाया, ह्यो मेलो आ, एका मरान
चार ते पाच तास उलटान गेले असत. जसं तो ह्या वाक्य बोलता तेवढेच जीवनचं शरीर थरथर कापाक लागला. तसे सगळेजण घाबरले आणि दोन पावलं मागे झाले. तसा त्या म्हाताऱ्या माणसान सगळ्यांका शांत रवाक सांगितल्यान आणि तो डोळे बंद करून कसले तरी मंत्र म्हणाक लागलो. बघता बघता थरथरणारो जीवन परत शांत झालो. आमका सगळ्यांका अजून वाटत होता की माणूस कायव सांगता जीवन तर जिवंत असा, कारण तो परत पहिल्यासारखं झालो होतो. त्याच्या आता पायावरचे निशान अचानक नाहीसे झाले होते. आमका वाटला होता की जीवन आता उठात आणि परत आमच्यासोबत येत, पण तसा नाही झाला. तो तसंच पडान राहिलो तेव्हा तो माणूस म्हणालो, यो गेलो हा सोडून आपल्याक, पण याच्या अंगात जे आत्मे असत ते एक एक करून याचं शरीर सोडतात, म्हणून असो प्रकार घडता. त्याची ती वाक्य ऐकान मी तर जमिनीवरच कोसळलंय. तसं तो माणूस परत म्हणालो, आपण कायच करू शकत नाही, वेळ निघान गेली असा. आधी जर आपल्याक यो गावलं असतं तर आपण काहीतरी केलं असतं, पण जन्म आणि मृत्यू ह्यो आपल्या हातात नसता. ज्याचो मृत्यू ज्या दिवशी लिवलेलो असा त्याच दिवशी त्याचो मृत्यू होतलो, आणि ह्या कोणाच चुकवू शकत नाही. ह्या सगळा घडला ह्याच्यात कोणाची चूक नाही. माका एकाच गोष्टीचं वाईट वाटतं, जीवनचो मृत्यू झालो पण त्याचे जे काय हाल झाले ते माका बघवत नाही होते. मी देवाकडे एकच प्रार्थना करतोय की तसो मृत्यू कोणाच्याच वाट्याक येऊ नये. जीवनची ती अवस्था बघून सगळे मित्र माका मिठी मारून रडाक लागले. मी एखाद्या पुतळ्याप्रमाणे एका जागी स्तब्ध उभं होतोय. जीवन जमिनीवर पडलो होतो, त्याचे डोळे उघडे होते आणि तो वरती आकाशाकडे बघत होतो. थंड वारं सुटलो होतो. मी कायच करू शकत नाही होतोय. जीवन आमका सगळ्यांका सोडून गेलो होतो आणि त्याचे रातकिडेसुद्धा मोठमोठ्यान ओरडत होते. कदाचित त्यांका समजला होता की जीवन गेलो. त्याचे जे कोण प्रेत आत्मे होते त्यांनी आपला काम केलेला होता. त्यांनी माझो खास मित्र माझ्यापासून हिरावून घेतलेलो होतो. सगळा वातावरण परत शांत झाला. आणि यापुढे मी तुमका काय सांगा, माझो मित्रच माझ्यासोबत नाही. माका जिवंत असनसुद्धा मेल्यासारखा झाला होता. मी अजूनपर्यंत ता कधीच विसरू शकलोय नाही. सतत माका त्याची आठवण येता आणि त्याची आठवण येली की नकळत डोळ्यात पाणी येता. मंडळी आज पुरता एवढाच. तुमका ही गोष्ट कशी वाटली ता कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि माका खात्री असा तुमका ही गोष्ट नक्की आवडली असात. गोष्ट आवडली तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींका ह्या व्हिडिओची लिंक शेअर करूक विसरा नको. आणि सबस्क्राईब तर तुम्ही केला असालच. चुकान जर कोणचा राहिला असात तर लगेच सबस्क्राईब करून टाका. चला तर मग लवकरच भेटाया अशीच एक आगळी वेगळी आणि भयंकर गोष्ट घेऊन बुधवारी ठीक रात्री 10:30 वाजता.